नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर श्रीनगरजवळ पंपोर परिसरात दहशतवाद्यांच्या गोळी नाशिकमधली परिस्थिती आता नियंत्रणात शाळांना सुट्टी बस वाहतूक आणि इंटरनेट सेवा बंद सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त भगवान गडावर दसऱ्यानिमित्त होणाऱ्या सभेला जिल्हा प्रशासनानं नाकारली परवानगी मात्र मेळावा होणार धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर जय्य तयारी असंख्य आंबेडकरी अनुयायी नागपुरात दाखल देशभरात सर्वत्र महानवमीचा जल्दोष राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना दिला शुभेच्छा इंदोर कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव दोनशे नव्याण्णव धावांवर आटोपला दिवसखेर भारताच्या अठरा धावा आणि अमरावती नागपूर सिंधुदुर्ग पुण्यात पाऊस उद्याही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता नमस्कार आता पाहूयात जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जवळच्या पंपोर परिसरात असलेल्या जम्मू काश्मीर उद्योजकता विकास संस्थेच्या इमारतीवर आज दहशतवाद्यांनी सकाळी गोळीबार केला या गोळीबारामुळे इमारतीच्या काही भागाला आग लागली या इमारतीत काही दहशतवादी घुसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सुरक्षा दलांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे या शासकीय इमारतीला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरलं असून शोधमोहीम राबवण्यात येत आहे आग लागल्याचं कळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असल्या तरी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इमारतीत जायला मनाई करण्यात आली आहे याच इमारतीत फेब्रुवारी महिन्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यावेळी दोन दिवसांहून अधिक काळ चकमक चालली होती भारतीय लष्करानं केलेल्या लक्षभेदी हल्ल्यानं पाकिस्तानला चिंतेत टाकलं आहे पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांचे म्होरके हाफिज सईद आणि सलाउद्दीन यांच्या सुरक्षिततेची चिंता पाकिस्तानला लागली आहे ला सूत्रांच्या माहितीनुसार हाफिज सईद आणि सल्लाउद्दीन या दोन्ही दहशतवाद्यांना दो लाहोरमधल्या लष्कराच्या तळावर ठेवण्यात ठाल असून पाकिस्तानी लष्कराचे कमांडो वेशात लष्कर ए तय्यबाचा प्रमुख हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सल्लाउद्दीन याचं संरक्षण आहेत लक्षवेधी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी दहशतवादी तळांचं ठिकाणही बदललं असून आता हे तळ नियंत्रण रेषेपासून सात आठ किलोमीटर अंतरावर स्थलांतरित केले आहेत नाशिकजवळ तळेगाव इथं बालिकेवर झालेल्या कथित अत्याचारप्रकरणी परिस्थिती आता नियंत्रणात आहे बस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली आहे शाळांना सुट्टी देण्यात आली असून नाशिकमधली इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज सकाळी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जे जै जसे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक दोन हजार आठ जे आहेत त्याच्यामध्ये जे जे आहे त्यांच्यावर आणि जे असे मेसेजेस फॉरवर्ड करत आहे आणि ज्याचे काय बेस नाही आहे त्यांच्यावर आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या व्यक्तीला आज ठाण्याच्या सत्र न्यायालयानं दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली दोन हजार चौदा साली पालघर जिल्ह्यात कुडवा इथं एका विवाहित महिलेवर आरोपीनं अत्याचार केला होता अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस पी खालिपे यांनी दोषीला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत आता कोणतीही व्यक्ती या कायद्याच्या कक्षेत येऊ शकते असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे या कायद्यातील सज्ञान पुरुष हे शब्द काढून टाकण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यानं महिला अथवा अल्पवयीन मुलांवरही आता कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो त्यामुळे विवाहित महिलेला तिच्या सासरी कौटुंबिक हिंसाचाराला सामोरं जावं लागल्यास तिच्या महिला नातेवाईक तसंच अल्पवयीन मुलांना या कायद्यानुसार आता वि� शिक्षा होऊ शकते गाव आणि शहरं यांच्यातलं नातं कायम ठेवून दोन्ही क्षेत्रांचा विकास करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराई नगर परिषदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते राज्यात शहरीकरणाचा वेग वाढत असून शहरातल्या मूलभूत सुविधांचा झपाट्यानं विकास होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या यावेळी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे आणि गेवराईचे आमदार लक्ष्मणराव पवार हेही उपस्थित होते दसऱ्यानिमित्त उद्या नागपूर शहरात दोन महत्वाचे कार्यक्रम आहेत त्यापैकी एक म्हणजे दीक्षाभूमीवर साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि स्वयंसेवकांचं पूर्ण गणवेशात होणारं सघोष पथसंचलन या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीची लगबग नागपुरात जोरात सुरू आहे साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राधामोहन सिंग कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अंदाज असल्यामुळे त्या दृष्टीने पण आम्ही दोन्ही ठिकाणी तयारी केली आपल्या समोर ही तयारी आहे दीक्षाभूमीला सगळ्या व्यवस्था सगळं पार्किंग पासून स्वच्छता सिटी सर्विलियन्स वगैरे सगळं सगळं तयारी पूर्ण झाली आताच अकरा वाजता आमच्या केंद्राचं आम्ही उद्घाटन केलं आहे आमच्या स्टॉलचं ही दीक्षाभूमी म्हणजे ऊर्जाभूमी ऊर्जा जीवन जगण्याची या दीक्षाभूमीवर घेऊन जात असतो आणि ती ऊर्जा समजा आता संपली तर पुन्हा अधिक ते ऊर्जा भरून जाण्यासाठी पुन्हा आम्ही तसा येत असतो रेशीमबाग इथं होणाऱ्या विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त सनदी अधिकारी डॉक्टर सत्यप्रकाश राय हे असतील तर सरसंघचालकांचं चा भाषण कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य असेल या दोन कार्यक्रमांप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतो तो, तो शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतल्या शिवतीर्थावर उद्या संध्याकाळी होणाऱ्या या मेळाव्याची तयारीही आता अंतिम टप्प्यावर आली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील पुण्यात मालधक्का इथल्या भवनामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर विचारवंत प्रशांत पगार यांनी आज आपले विचार, विचार मांडले व्यक्तींमध्ये व्यक्ती कशा प्रकारे वर्तन असावं जेणेकरून मानवाचं जीवन सुखमय होईल याचा उपदेश या ग्रंथातून केलेला आहे बुद्धाचा कर्मसिद्धांत मनुष्याच्या बुद्धीला गती देतो त्यामुळे धम्माच्या आधारे माणसा माणसातली विषमता दूर करून समतावादी समाज घडवण्याची गरज आहे असं मत पगार यांनी यावेळी मांडलं अहमदनगर जिल्ह्यात भगवानगड इथं दसऱ्यानिमित्त होणाऱ्या सभेला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली आहे मात्र दसरा मेळावा नेहमीप्रमाणे होणार आहे या गडावर सभेसाठी जागा नाही मात्र आयोजकांनी गडाच्या खाली खाजगी जागेची मागणी केली तर प्रशासन विचार करेल अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली मात्र आयोजकांकडून असा कुठलाही प्रस्ताव आला नाही असंही त्यांनी सांगितलं दरम्यान गोपीनाथगड राजकारणासाठी आणि भगवानगड समाजकारणासाठी हीच पंकजा मुंडे यांची भावना असून उद्याच्या दसरा मेळाव्यात परंपरेप्रमाणे पंकजा मुंडे मार्गदर्शन करतील अशी माहिती भाजपाचे राज्य उपाध्यक्ष आणि मुंडे समर्थक गोविंद केंद्रे यांनी दिली भगवान बाबांच्या भक्तांनी संघटित राहून मुंडे यांना सहकार्य करावं असं आवाहन केंद्रे यांनी आज अहमदनगर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं भगवानगडावर राजकीय नेत्यांच्या भाषणांची परंपरा पूर्वीपासूनच आहे मग आता पंकजा मुंडे यांच्याच भाषणाला आक्षेप का असा सवाल केंद्रे यांनी केला नामदेव शास्त्रींनीच हा वाद निर्माण केला आहे असा आरोपही त्यांनी केला गेल्या चार दिवसांपासून भगवानगड परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असल्यानं गडावर मोठा पोलीस बंदोबस्त आहे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाळीस जणांना ताब्यात घेतला आहे देशभरात महानवमीचा उत्सव आज मोठ्या जल्लोषात साजरा होतोय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना महानवमी तसंच उद्याच्या विजयादशमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत कोलकाता वाराणसी गुवाहाटी तसंच दिल्ली या भागात प्रामुख्यानं महानवमीच्या उत्सवाला विशेष महत्व आहे आज सिद्धिदात्रीच्या रूपात देवीची आराधना केली जात आहे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येते राज्यातही महानवमीनिमित्त ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये होम हवन करण्यात आलं समस्त कोळीबांधवांचं आराध्य दैवत असलेल्या लोणावळ्यातल्या एकविरा गडावरही एकविरा ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या हस्ते देवीला पहाटे अभिषेक घालून पूजेला सुरुवात झाली यावेळी कोळीबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून या देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्ती देवता आहे देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे राज्यात आज खंडेनवमी साजरी होते त्यानिमित्तानं विविध ठिकाणी सप्तशती होम हवनाचं आयोजन करण्यात आलं आहे औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये आज यंत्रसामग्री आणि उपकरणांचं पूजन केलं जातं नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावर आज महानवमीनिमित्त विधी होत आहे यासाठी हजारो भाविक गडावरती आले आहेत देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी असलेल्या माहूरच्या रेणुकादेवीच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक मध्यप्रदेश इथूनही भाविक मोठ्या संख्येनं येतात भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे माहूरगड विकासासाठी राज्य सरकारनं दोनशे बत्तीस कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली असून या आराखड्यामुळे माहूरगडाच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं चा। संस्थानाचे विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी दूरदर्शनला सांगितलं नवरात्रोत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हार इथल्या भगवती देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे या मंदिरात माहूरची रेणुकादेवी तुळजापूरची भवानीदेवी कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांच्या मूर्ती एकाच गाभाऱ्यात आहेत नवरात्रोत्सव काळात भगवती मंदिरात सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून भाविक इथं दर्शनासाठी येतात चैत्र महिन्यात या देवीची महिनाभर यात्रा भरते पावसानं झोडपून काढलेल्या लातूर जिल्ह्याची कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज पाहणी केली ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन पावसाच्या पाण्यानं खरवडून गेली आहे आणि जनावरही वाहून गेली आहेत त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न राहील असं खोत म्हणाले शेतकऱ्यांना पीक विम्यातून नुकसान भरपाई मिळणारच आहे मात्र त्याचं मापदंड त्यामुळे योग्यरित्या पाहणी करून मोबदला दिला जाईल असं खोत यांनी सांगितलं औसा तालुक्यातल्या कोंडाळी आणि रेणापूर तालुक्यातल्या धवेली या गावांना खोत यांनी यावेळी भेट दिली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे भारतीय वेळेनुसार आज पहाटे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान प्रेसिडेन्शियल डिबेटची दुसरी फेरी पार पडली यावेळी झालेल्या चर्चासत्रात हिलरी क्लिंटन यांनी अमेरिकेचा लढा इस्लाम विरोधी नसल्याचं म्हणत ट्रम्प यांच्या मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्याच्या धोरणाला विरोध दर्शवला यावेळी ट्रम्प यांनी महिलांवर केलेल्या शेरेबाजीचा दाखला देत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकरता ट्रम्प हे पात्र नसल्याचंही त्यांनी वक्तव्य केलं सर्व अमेरिकन जनता एकत्र आली तर आपण चांगलं काम करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक अमेरिकन नागरिकांची प्रतिनिधी या नात्यानं अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हायचं असल्याचंही त्या या चर्चासत्रात म्हणाल्या हिलरी यांनी मांडलेल्या आक्षेपांना उत्तर देताना महिलांबद्दल मला आदर असून महिलांवर केलेल्या शेरेबाजीच्या व्हिडिओबद्दल मला खेद वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं देशात शरणार्थी म्हणून येणाऱ्या मुस्लिम धर्मियांचे अमेरिकेविषयीचे विचार त्यांचं मूळ स्थान आणि हेतू याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते म्हणूनच मी मुस्लिम धर्मियांना देशात प्रवेशावर बंदी घालण्याच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिलं हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये निर्णय क्षमता नसल्यामुळे त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्यास योग्य नसल्याचं वक्तव्यही ट्रम्प यांनी यावेळी केलं बेकायदेशीर बांधकाम न पाडल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता केली नसल्याबद्दल अवमानता कारवाई का करू नये अशी विचारणा न्यायालयानं केली असून त्यावर पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे अठरा नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत शिवसेनेच्या एका नगरसेवकानं यासंदर्भात याचिका दाखल केली आहे वाटणी पद्धतीमुळे शेतकरी अल्पभूधारक झाला असून अशा स्थितीत शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन आज त्यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते आघाडी सरकारनं जलसिंचनावर मोठा निधी खर्च करून जलसंधारणाचा प्रकल्प हाती घेतले होते मात्र सध्याचं सरकार जलसंधारणाच्या बाबतीत उदासीन आहे अशी टीका पवार यांनी केली मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेना पक्षप्रमुखांना शेतीचं ज्ञान नाही असंही पवार म्हणाले राज्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती सुधारायची असेल तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणं गरजेचं आहे असंही पवार यांनी सांगितलं या कार्यक्रमाला माजी मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते दूरदर्शनच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी माहिती मिळू शकेल असं टोपे यावेळी म्हणाले रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता देशातल्या मुख्य रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी तसंच रेल्वेगाड्यांमध्ये जैविक शौचालय उभारण्यासाठी केंद्र सरकारनं सोळा अब्ज पंचावन्न कोटी रुपये मंजूर केले आहेत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जैविक शौचालय बांधण्यासाठी बावीस अब्ज पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद असून निर्भया कोष योजनेअंतर्गत पाचशे कोटी रुपये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी मंजूर करण्यात आल्याचं रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसपर्यंत हा उपक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न असून देशातले सर्व रेल्वेमार्ग शौचमुक्त करण्याचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचंही मित्तल यांनी म्हटलं आहे धुळे जिल्ह्यातल्या साक्री इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी कांदा उत्पादन शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं लाभदायक क्षेत्रात येणाऱ्या परंतु पन्नास पैशापेक्षा कमी नजर आणेवारी असणाऱ्या गावांना दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळावा तसंच निजामपूर दुसाणे मसदी आणि साकरी भागात पर्जन्यमान कमी असल्यानं तिथं दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांकरता आमदार डी एस अहिरे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणं आंदोलन करण्यात आलं कॉन्ट्रॅक्ट थिअरीच्या क्षेत्रात विशेष संशोधन केल्याबद्दल यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार ब्रिटिश अमेरिकन अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलँडच हॉमस्ट्रॉम यांना जाहीर झाला आहे कंत्राटी तत्वावरच्या नमणुकांशी संबंधित विविध मुद्द्यांवर त्यांनी सखोल संशोधन करून ही थिअरी मांडली आहे यात कामगिरीवर आधारित वेतन विमा सुरक्षा सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांचं सा खाजगीकरण अशा विषयांचा समावेश आहे या संशोधनामुळे जगभरातल्या कंत्राटी नेमणुकांबाबत निश्चित धोरण ठरवण्यासाठी एक दिशा मिळू शकेल असं मत ज्युरींनी व्यक्त केलं आहे कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्यानं सोडवलं जाईल असं सा आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिलं तसंच ओबीसी मंत्रालयाची मागणी पुढे आली तर सरकार सकारात्मक विचार करेल कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचं छत्तीसावं अधिवेशन आज नागप्रात झालं त्यावेळी ते बोलत होते शासकीय कामात आउटसोर्सिंग होत असल्यानं अनुसूचित जातीच्या शिक्षित वर्गाला रोजगार मिळत नाही अनुसूचित जातीच्या लोकांनी उत्पादन केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणं शासनाची आणि कॉर्पोरेट क्षेत्राची जबाबदारी आहे या आदेशाची सुयोग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करू असं बडोले म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा इंगळे होते इंदौर इथं सुरु असलेल्या अंतिम कसोटीत आज तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव दोनशे नव्याण्णव धावांवर चाटोपला चहापानापर्यंत सहा बाद दोनशे सोळा अशी अवस्था झालेल्या न्यूझीलंड संघाचा डाव निशेमनं सावरायचा प्रयत्न केला मात्र आर अश्विननं त्याला एकाहत्तर धावातच पायचीत पकडलं त्यानंतर मात्र कोणीही फारशी चांगली कामगिरी करू शकलं नाही आणि अश्विनच्या फिरकी माऱ्यापुढे दोनशे नव्याण्णव धावतच न्यूझीलंडचा संघ तंबूत परतला अश्विननं सर्वाधिक सहा तर जडजानं दोन गडी बाद केले त्यानंतर भारताचा दुसरा डाव सुरू झाला मात्र सलामीला आलेला गौतम गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली त्यामुळे सध्या मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा हे खेळत असून दिवस अखेर भारताच्या अठरा धावा झाल्या आहेत हवामानाची स्थिती अमरावती आणि नागपूरच्या काही, जला, काही भागात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला तर सिंधुदुर्गमध्ये अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असल्या पुण्यातही काही काळासाठी झालेल्या पावसानं सखल भागात पाणी साचलं येत्या छत्तीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिये मुंबई कमाल एकतीस तो किनान पंच अंश सेल्सि नागपुर चौतीस बावीस पुणे बत्तीस एकंगाबाद बत्तीस बावीस नाशिक तीस बावीस कोलहापुर एकतीस बावीस रत्नागिरी एकस तेवीस सोलापुर तेहतीस बावीस आणि अमरावती कमाल सत्तावीस तर किमान वीस अंश सेल्सिअस आता जाणून घेऊया ठळक बातम्या पुन्हा एकदा श्रीनगर जवळ पंपोर परिसरात दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे शासकीय इमारतीला आग सुरक्षा दलाचं चोख प्रत्युत्तर शोध मोहीम जारी नाशिकमधली परिस्थिती आता नियंत्रणात शाळांना सुट्टी बस वाहतूक आणि इंटरनेट सेवा बंद सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त भगवान दसऱ्या दसऱ्यानिमित्त होणाऱ्या सभेला जिल्हा प्रशासनानं नाकारली परवानगी मात्र मेळावा होणार धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर जय्यत तयारी असंख्य आंबेडकरी अनुयायी नागपुरात दाखल देशभरात सर्वत्र महानवमीचा जल्लोष राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा इंदोर कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव दोनशे नव्याण्णव धावांवर आटोपला दिवस अखेर भारताचा अठरा धावा आणि अमरावती नागपूर सिंधुदुर्ग पुण्यात पाऊस उद्याही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता बातमीपत्र संपलं जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर प्रभाव पाडणारी अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवड आता अंतिम टप्प्यात आली आहे आजच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारी हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान प्रेसिडेन्शियल डिबेटची दुसरी फेरी पार पडली त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीशी संबंधित विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्याकरता आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक डॉक्टर रश्मी भुरे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केला आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार